नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे जस्ट फॉर हेल्थ। आजच्या भागामध्ये आपण मखाण्याचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत ते बघणार आहोत। तुम्हाला बहुतेक जण सांगतात की मखाने खा, मखाने खूप पौष्टिक असतात, पण हे मखाने का खायचे त्याचं रिझन मी आजच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे। खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मखान्यांचा उपयोग हल्ली हल्लीच वाढला आहे। पूर्वी आपल्याकडे हे मखाने फार मिळायचे पण नाही आणि खाल्ले पण जायचे नाहीत, पण याचे आरोग्यासाठी फायदे आहेत, तर आपण हे आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयुर्वेदात सांगितलं प्रमाणे मखाने हे बल्य देणारं फूड आहे। बल्य म्हणजे काय? तर ह्याच्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो, तुमची एनर्जी वाढते आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती पण वाढते। मखाने ग्राही फूड आहे। आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे ग्राही गुणधर्म ह्याच्यामध्ये आहे। ग्राही म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्बंट प्रॉपर्टीज आहेत। म्हणूनच डायरिया, डिसेंट्री, IBS सारखे जे आजार आहेत त्या आजारांमध्ये मखाने खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण आपल्या शरीरामध्ये एक स्ट्रॉ तयार होणारं जे म्युकस आहे ते शोषलं जातं। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर मखाने अतिप्रमाणात खाण्याचं टाळा, कारण ऑलरेडी याच्यामध्ये ॲब्सॉर्बंट प्रॉपर्टीज आहेत। तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल, वजन कमी करायचं असेल, तर मखाने हा परफेक्ट पदार्थ आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत। त्यामुळे काय होतं की तुम्ही थोडेसे जरी मखाने खाल्ले तर तुमचं छान पोट भरतं आणि तुम्हाला अधेमध्ये खाण्याची जी इच्छा होत असते ती इच्छा तुम्हाला होणार नाही आणि भरपूर वेळापर्यंत तुम्हाला भूकही लागणार नाही। याच्यामध्ये कॅलरीज कमी आहेत, फॅट्स कमी आहेत आणि सोडियम कमी आहे, पण ह्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहेत, फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी मिनरल्ससुद्धा ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत। त्यामुळे थोडंसं खाल्लं तरी तुम्हाला छान पोषणही मिळतं, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे मखाने हे प्रकृतीने शीत म्हणजे थंड आहेत, त्यामुळे तुम्हाला जर ॲसिडिटी किंवा नाकातनं रक्त येणं असे उष्णतेचे विकार असतील तर ते याच्यामुळे कमी व्हायला मदत होते। आणि मखान्यांचा अजून एक गुणधर्म असा आहे की ते वृष्य आहे। वृष्य म्हणजे काय? तर यालाच इंग्लिशमध्ये ॲफ्रोडिझियाक असं म्हणतात। त्यामुळे तुमच्या मेल आणि फिमेलच्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमची स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी याची मदत होते। आणि रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम जर व्यवस्थित चालत असेल तर तुमचं शरीरही तंदुरुस्त राहायला मदत होते। तर मखाने हे तुमच्या छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय परफेक्ट आहार आहे। याचे सगळे गुणधर्म मी तुम्हाला सांगितलेच आहेत आणि ह्याच्या खूप छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, त्या करून बघा। मखाने तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि अशाच हेल्थ टिप्स घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।